आणि यानंतर शिर्डीतून एक बातमी, शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा नवा प्रकार आता उघडकीस आलेला आहे. दूध देणाऱ्या गायी गाभण करण्यासाठी कृत्रिम रेतन केलं जातं, मात्र वळूंच्या वीर्यामध्येच कशी भेसळ केली जाते आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची कशी फसवणूक होते पाहूयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. दूध उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान, खासगी कंपन्यांकडून वळूंच्या वीर्यात भेसळ. वीर्य भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा. दूध भेसळीचा प्रकार तुम्ही या आधी पाहिला असेल, पण आज आम्ही दाखवणार आहोत चक्क वळूंच्या वीर्यातल्या भेसळीचा प्रकार. खासगी कंपन्यांकडून सॉर्टेड सिमेंट मध्ये भेसळ केली जाते. गायींच्या कृत्रिम रेतनासाठी सहिवाल, गीर, HF, जर्सी कृत्रिम गायींच्या जातींच्या वळूंचं सॉर्टेड सिमेंट उपलब्ध केलं जातं. या सिमेंट मात्रांची किंमत सरासरी 1200 ते 1800 रुपये इतकी आहे. सेक्स सॉर्टेड सिमेंटच्या वापरामुळे उच्च गुणवत्ता, अनुवंशिकता आणि चांगलं दूध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडी जन्माला येतात, त्यामुळे डेअरीमधील दूध उत्पादन वाढू शकतं. तर नर वासरू जन्माला आल्यास त्याच्या वीर्य विक्रीतून चांगला मोबदला मिळू शकतो. मात्र काही खासगी कंपन्या जातीवंत वळूऐवजी सामान्य वळूंचं वीर्य सेक्स सॉर्टेड सिमेंट म्हणून कृत्रिम रेतनासाठी देतात. यामुळे कमी उत्पादन क्षमता असलेल्या कालवडी आणि कमी दर्जाच्या नर वासरांचा जन्म होतो. शेतकऱ्यांची होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिलंय. काही प्रायव्हेट कंपनीज कडून येणारे जे सिमेंट आहे ते कुठेतरी त्याने दगा फटकावून आलेला आणि याची मोठी किंमत ह्या दूध उत्पादकाला त्या ठिकाणी भोगावं लागते. आता राज्य शासनाने तर नक्कीच विचार करेल आणि पुढं ह्या सिमेंटच्या माध्यमातून आर्टिफिशियल सिमेंट शेतकऱ्याला दूध उत्पादकाला दगा फटकावणार नाही. वे प्रसंगी यासाठी कायदा तयार करायला ते राज्य शासनाचा कायदा तयार करेल. चांगली दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायींसाठी शेतकरी लाखो रुपये खर्च करतात, मात्र कृत्रिम रेतनाच्या नावाखाली वळूंच्या वीर्यात होणारी ही भेसळ म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. ती टाळण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलली पाहिजेत. प्रशांत शर्मा, Z24 तास, अहमदनगर.